पिछमा आएगा एकदम। कस्तुरी तैयार आहे हो इकडून पहिले मला कसा आहे हाय अरे कस्तुरी ये ना बस बस सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब नाही ना केलं अरे नाही नाही अजिबात नाही वाव मस्त आहे का नेकलेस कधी घेतलास मी नाही घेतला ह्यानी आणला मी ह्याला किती सांगते असे एक्सपेन्सिव्ह नेकलेसेस आणत जाऊ नको पण हा ऐकतच नाही ऑन ग्रीष्मा असू देत ना मला सांग की बायकोपेक्षा पैसा जास्ती महत्त्वाचा आहे काय मला हां आणि तुला खरं सांगू हा नेकलेस तू एकदा जरी घातलास ना तरी मला खूप बरं वाटेल प्लीज 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 घालशील एकदा एकदाच घालीन नक्की काही नाही आज जरा आम्ही जेव्हाला बाहेर जाणार होतो मला शूटिंगहून थोडासा यायला उशीर झालाय त्यामुळे मॅडम जरा अगं ग्रीष्मा इट्स ओके चालतं मी बघू हो शिवा बघू छान आहे आता कसं येणं केलंस तू अगं म्हणजे नाही तसं काय झालं कस्तुरी काय प्रॉब्लेम आहे का हो म्हणजे प्रॉब्लेमच आहे मी जरा डिस्टर्ब्ड होते म्हणून म्हटलं तुझ्याशी बोलावं पण तुमचा एवढा छान मूड आहे उगाच माझं रडगाणं कुठे सांगत बसू मी नंतर येते अगं असं काय करतेस कस्तुरी तू प्लीज जाऊ नकोस आय मीन तू आता टेन्शनमध्ये आणि तुझ्या चांगल्या आणि वाईट क्षणात मी अवेलेबल राहायलाच पाहिजे ना तुझ्यासाठी बोल ना करेक्ट बोल बोल काय झालं ॲक्च्युली मयुरेशच्या ऑफिसमध्ये जरा प्रॉब्लेम झाला आहे त्याच्या काही सिनियर्सनी त्याला लाच खाण्याच्या प्रकरणात अडकवलंय ओ इतकंच ना कसुरी कम ऑन यार हे असं होतच असतं म्हणजे काय म्हणतात त्याला कर्तृत्ववान पुरुषांवर असे आरोप हे बघ नेहमीच होत असतात आता माझ्याच बाबतीत बघ ना मीडिया भले रोज एका नवीन मुलीबरोबर माझं नाव जोडतात आमच्या अफेअर्सचे गरम गरम किस्से असे पेपरमध्ये छापत असतात पण मी नाही दिसत होत इवन ग्रीष्माही नाही होत कारण माझं बाहेर तसं काही कुठे नसणार याची खात्री असते तिला हो की नाही ग्रीष्म त्यामुळे कस्तुरी बघ ही धूळ जेवढ्या वेगाने उडते ना तेवढ्याच वेगाने खालीही बसते डोंट वरी नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं पण आम्हाला अशा प्रॉब्लेम्सची सवय नाही आहे ना म्हणून डोंट वरी कस्तुरी असं काही नाही होणार आणि मला पूर्ण खात्री आहे की आय एम व्हेरी कॉन्फिडेंट मयुरेश लाज कधीच घेऊ शकत नाही कारण तुमच्या घराचं कल्चरच नाही ना तसं बघ केस सॉल्व झाली की तो नक्की निर्दोष साबित होईल नाही आणि त्यातूनही काही प्रॉब्लेम आलाच ना तर मला सांग माझी गृहमंत्र्यांची ओळख आहे आपण तिकडनं काहीतरी जोर लावून बघूया काय होतं थँक्स मग तुम्ही कराल इतकं माझ्यासाठी प्लीज या डेफिनेटली पण मला काय म्हणायचं आहे की आधी तुम्ही सगळे तुमच्या लेवलवरती सेटल करा काय होतं ते बघा आणि त्यातूनही काही प्रॉब्लेम आलास तर मला सांग मी डेफिनेटली तुला मदत करीन 100% मी तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करीन काय ग्रीष्मा थँक्स अ लॉट माझ्या डोक्यावरचं ओझंच उतरलं येऊ मी या आणि हो आणखीन एक गोष्ट म्हणजे मी ह्या प्रकरणात लक्ष घालणार आहे हे आत्ता इतक्यात कुणाला बोलू नकोस म्हणजे काय की उगाच बबल झालं ना तर प्रॉब्लेम होऊ शकेल बाकी काय नाही नाही तुम्ही काळजी करू नका मी नाही सांगणार कोणाला बरं मी येते गुड नाईट गुड नाईट एक मिनिट कस्तुरी मी तुला खालती सोडायला येते हा हो चल रोनित तुला नेमकं लक्षात आलंय तुला काय करायचं ते होय दादा ह्या लाच प्रकरणाचा जरा पाठपुरावा करायचा नेमकी माहिती काढायची म्हणजे जमेल ना तुला हो नक्की जमेल म्हणजे मला तसा अंदाज आहेच आहे फक्त हातात पुरावे नसल्यामुळे मी खात्रीशीरित्या काही सांगू शकत नाही आत्ता नाही रे तू तुझा वेळ घे
तू तुझा वेळ घे, काही काळजी नको. फक्त एक लक्षात ठेव, प्रश्न हा मयुरेशच्या नोकरीचा नाही आहे. फक्त प्रश्न आहे तो त्याच्या आत्मविश्वासाचा आहे. ह्या वेळेला त्याच्या पदरात अपयश पडलं ना तर लक्षात आलं ना, असं नाही होतं का? नाही दादा, असं नाही होणार. मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करतोय आणि जरा जरी काही हाताला लागलं की लगेच मी तुम्हाला येऊन कळवतो. मलाही एकदाचं कायदे फुल अँड फायनलच करून टाकायचं आहे. घे तुझा वेळ, घे बघ कसं काय जमतंय. वेट दादा. मयुरेश, अरे हे एवढे शर्ट्स टाकते मी इस्त्रीला, उद्या खूपच चुरगळलेत. राहू देत ना तसेच बहिणी, तसाही कुठे ऑफिसला जाणार आहे. असं कसं? आज नाही पण उद्या परवा जाशीलच की नाही? कोणास ठाऊक. हे मयुरेश, लहान मुलासारखं करू नकोस रे, सगळं व्यवस्थित होईल. हा काळजी करू. हे कस्तुरी, समजव बाई नवरोजीला. बहिणी तुमचं नाही ऐकत तर माझं काय ऐकणार आहे? आणि त्याला समजवण्यासाठी मी स्ट्रॉंग हवी ना. अग हे बघ, आता तू तरी असं, ए मयुरेश ऐक ना रे माझं, असं नका. तुम्ही ना मी कसं सावरू तुम्हाला तेच कळत नाहीये. लहान आहेस का रे तू आता, जबाबदारीची. काय झालं अभय? अरे दादा आणि रोनीत बोलतायत आतमध्ये. प्रॉब्लेम कधी सुटेल म्हणाले? अगं नाही दादा, या सगळ्यामध्ये पर्सनली लक्ष घालतोय आणि त्याला काही धागेदोरेही मिळालेत असं म्हणाला तो, आणि त्यावरून लवकरच दोषी व्यक्ती सापडेल असं म्हणतोय. आणि त्या दोषी व्यक्तीचं काय करायचं हेही त्यानं ठरवलंय. म्हणजे? मला नाही कळलं. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर दादाच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे मलाही नाही कळलं. पण एक गोष्ट मात्र नक्की, तो खूप इन्वॉल्व्ड आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. तुझ्या ऑफिशियल चौकशीमध्ये त्याला काही इंटरेस्ट नाही आहे. तो म्हणाला की मी माझ्या परीने चौकशी करेन आणि मयुरेशला ह्याच्यातून नक्की बाहेर काढेन. पण त्याला माझी मदत नाही. तो म्हणाला की या सगळ्यामध्ये कुणीही लक्ष घालायचं नाही असं निक्षून सांगितले त्याने. पण दादांना या प्रकरणात लक्ष घालण्याची काय गरज आहे? तसंच काहीतरी कारण असल्याशिवाय दादा या प्रकरणात इतकं लक्ष घालणार नाही. ज्या अर्थी त्याने आपल्याला इतक्या कॉन्फिडेंटली सांगितलं की तुम्ही काही करू नका, त्या अर्थी त्याने नक्कीच काहीतरी ठरवलं असणार आहे. तेच म्हणते मी, या प्रकरणातला खाचाखोचा कशा करणार त्यांना? ज्या लोकांनी तुला अडकवलंय ती लोक काही धड नाहीयेत, आणि त्या निर्ढावलेल्या लोकांचा सामना कसा काय करू शकणार आहे दादा? कस्तुरी, तुझ्या या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाहीयेत. पण मी हे सगळं जे काही बोलतेय ते या बाबतीतच उद्भवलेलं आहे, हे तरी मान्य ना तुला? हे बघ मयुरेश, हे प्रकरण खूप रिस्की, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या सेक्शन मधल्या वरपासून खालपर्यंत सगळ्यांचे हात त्याच्यात गुंतलेले. त्यांच्याकडे पैसा आहे, पॉवर आहे, आणि दादांनी एक जरी पाऊल चुकीचं टाकलं ना
तरी खूप कॉम्प्लिकेशन्स होतील. नाही, तसं काही होणार नाही. दादावर पूर्ण विश्वास आहे माझा. मयुरेश, इकडे प्रश्न विश्वासाचा नाही आहे, इथे प्रश्न अनुभवाचा आहे. दादा जे काय करतायत ते तुला सोडवण्यासाठी, तुझ्या भल्यासाठी करतायत, यात काहीच शंका नाही आहे. पण इथे प्रश्न भावनेचा नाही आहे, त्यासाठी टेक्निक लागतं. मग ते असेल दादाकडे. मयुरेश, तू हे प्रकरण इतक्या सहजपणे कसं काय घेऊ शकतोस? हे बघ माझा आई, तू आत्ताच्या आत्ता दादांकडे जा, त्यांना सांग मी निर्दोष आहे. माझी जी काय चौकशी करायची ना ती कायदेशीर करा, मी त्याच्यातून निर्दोष सुटेन. आणि त्यांना जाऊन सांग की तुम्ही स्वतःहून या प्रकरणात काही लक्ष घालू नका. हे बघ मयुरेश, तुझं करिअर तुझ्यासाठी फार महत्वाचं आहे आणि त्या बाबतीत तू रिस्क घ्यावीस असं नाही वाटत मला. मी दादाला काहीही सांगणार नाही, कारण त्याने निवडलेला मार्ग योग्यच असणार. कारण चुकीच्या मार्गावरून जाणं ही शक्यता त्याच्या बाबतीत होऊच शकत नाही. ठीक. नमस्कार बाईसाहेब, बोलवलं तुम्ही? बोलावलं म्हणजे? अरे काय वाट लावलीस बघ कपड्यांची, हे काय आहे सिगारेटचे डाग आहेत, इथे ब्लेड मारलेली आहे. अरे साहेबांचा महागातला शर्ट आहे, ही साडी बघ. अहो पण बाईसाहेब, हे माझ्याकडून होणं अशक्य हो, हे मी केलेलं नाही आहे. मग काय आम्ही केलं आहे? अहो पण आता काल एक कोणीतरी नातेवाईक तुमचा आला होता, म्हणाला होता की ते कपडे पाहिजेत म्हणून अर्जंट, आणि मी पण विचारपूस न करते त्यांच्या हातात कपडे दिले. बस इथे चुकलो, नाहीतर इतके वर्ष मी तुमचे कपडे घेऊन जातोय, काम करतोय, असं कधी झालं होतं का हो बाईसाहेब? जात आपण बाई, तू जा. कोण माणूस असेल? राजे, गड सर झाला. रोहित, मी सध्या खूप टेन्शनमध्ये. तुझी ही कोड्यातली भाषा समजण्याची माझी मनस्थिती नाही आहे, तेव्हा प्लीज स्पष्ट शब्दात सांग तुला जे काय सांगायचं आहे ते. काय होणार आहे? खलनायकाचा पर्दाफाश झाला आणि पुन्हा एकदा नायकाचा विजय झाला. धत्तड धत्तड धत्तड. रोहित, सॉरी सॉरी यार सॉरी. हे बघ, सगळं व्यवस्थित झालेलं आहे. दादाने सांगितल्याप्रमाणे मी आपल्या ऑफिसमधल्या प्रत्येकाची कुंडली नीट तपासलेली आहे. आपल्या ऑफिसमधल्या दोन प्यून्सना सुद्धा त्यांच्या पाठीमागे लावलं. तुला आठवते का तू लग्नाच्या वेळेला सुट्टीवर गेलेला होतास आणि तुझ्या प्रोजेक्टमध्ये एक इंजिनियर ऑनसाईट अपॉइंट केलेला होता बघ? हां. तर मी त्याच्याकडे सुद्धा गेलेलो होतो. बरं, स्टॉकरूममधून मी बंगल्याची ओरिजिनल कोटेशन्स आणि डिझाईन्ससुद्धा मिळवली. त्याच्याशी म्युन्सिपल कॉर्पोरेशनने दिलेली अप्रुव्हल ऑर्डर्स ती सुद्धा टॅली करून बघितली. हां, यू वोंट बिलीव्ह मयुरेश, असा मस्त मसाला हाताला लागलाय ना माझ्या की बस. म्हणजे? डू यू नो मयुरेश, आपल्या ऑफिसमधला 90% स्टाफ करप्ट आहे. बरं, त्याच ताटामध्ये प्रत्येकाचा घास आहे, प्रत्येकाचा. म्हणजे खरं मटेरियल दाबण्याकरता प्रत्येकानं खोट्या कागदपत्रांवर डील केलेली आहे. इट्स हॉरेबल. येस, बट इट्स ट्रूथ. अरे पण ज्या अधिकाऱ्यांनी बंगले घेतले त्यांना नाही कळलं काय आधी? त्यांना काय कळायचंय? अरे त्यांच्याच संमतीने हे झालंय ना. बरं का राजे, कागदावर त्यांना जेवढा एरिया अलॉट झालेला आहे ना तेवढ्याचीच रक्कम त्यांनी भरलेली आहे. आता त्याच रकमेमध्ये त्यांना ऑन लोकेशन एरिया आणि कन्स्ट्रक्शन असं सगळं जर वाढवून मिळत असेल तर त्याला त्यांची काय हरकत असणार आहे? आणि हे सगळं करण्याकरता त्यांनीच पैसा दाबलेला आहे. अरे पण मग बंगले पडल्यावर असा आरडाओरडा कशाला करतात हे सगळे? काय आहे याला मराठीमध्ये थोडक्यात काय म्हणतात माहिती आहे ना? चोराच्या उलट्या बोंबा. म्हणजे बंगला पडल्यावर नुकसान भरपाई ही कन्स्ट्रक्शन कंपन्यांकडनं लाटायची आणि जमलंच तर जाता जाता विमा कंपन्यांनाही गंडा घालायचा, असा हा दुहेरी उपक्रम आहे. अरे पण मग विमा कंपन्या मूर्ख आहेत का? अजिबात नाही. पण काय आहे, पैसे खाणारी ही जमात आहे ना, ही त्यांच्याकडे सुद्धा असणारच ना. ओ माय गॉड, इतकी मोठी चेन. हां, आणि आपण या सगळ्यांच्या विरोधात उभं राहायला गेलात मयुरेश अधिकारी.
अहो तुम्ही त्यांच्या पोटावर पाय द्यायला गेलात, जगू देतील का तुम्हाला ते? हा बरं चला, आता एवढी बोंबाबोंब झाली नसती, पण झालं काय मुळात माहितीये का, की ज्याचा बंगला होता त्यानंच गॅलरी काढण्याकरता पैसे दाबलेले होते. बरं चला, क्षण मात्र असं धरून चालूया की तोही गप्प राहिला असता, पण ती माणसं मेली ना रे, त्यामुळे मग त्याला बोंब मारण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिला नाही. पण मग या सगळ्या प्रकरणाचा सूत्रधार कोण आहे? कुणाच्या शुभ हस्ते माझ्या गळ्याला फास लागणार होता ते कळू तरी देत मला. अर्थातच आपली सायनिंग अथॉरिटी मिस्टर सिन्हा, त्यांच्याच कृपा प्रसादामुळे हे सगळं संपन्न झालेलं आहे. बरोबर, चल साहेब येत आहेत, मी तुला नंतर फोन करतो. ओके चल. हॅलो, माझा ऐकून तर घे रोन. अंकुश, कोण आलं रे एवढ्या रात्री? बघतो कोण येते. आणि हा काय करतो इथे, स्वतःची बेडरूम सोडून काय आला इकडे? अरे मगाशी भीती वाटली म्हणून आलाय तो. भीती वाटते शूर लेखाचा, म्हणून म्हटलं मी कसं काय इथे कोपऱ्यावर आलो. काय लाथ मारत होता मला. अंकुश जा ना बघ, अरे कोण आलंय बघतो. जा. कोण एवढ्या रात्री कडमडलंय? कोण आहे? याला उद्योग नाही लेकांना, उगाच त्रास देतात. काय रे कोण होत एवढ्या रात्री? काय कोणी नव्हतं, उगाच लोक त्रास देतात आपल्याला. जा तू जा झोप. म्हणजे तुला नाही झोपायचंय? माझी झोप आधीच उडाली, तू झोप मी बसतो इथे वाचत. काय डबा पिशवीत दिलाय आज, भाजीला रस ठेवलाय थोडा, असाच ठेवा नाही तर सांडेल. बरोबर. आणि येताना जरा आसोल्या नारळ घेऊन याल का? आसोला नारळ कशाला? नारळ आणि 25 रुपया कोऱ्या कापडात बांधून ठेवते कुलदैवताच्या नावाने. मयुरेश भाऊजींवरचं संकट लवकर टळेल जरा. सरिता, आपलं घर आहे ना धार्मिक आहे, सगळे देव मानतो आपण, पण तुझं हे गणित काय आपल्याला कळत नाही. मला एक सांग, या असल्या उपायाने खरंच काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो का? प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात की नाही मला नाही माहिती, पण एक आशा निर्माण होते, विश्वास वाटतो की आता तरी प्रॉब्लेम सुटेल. मन शांत होतं, आणि एकदा का मन शांत झालं ना की मग निदान आपण विचार तर करू शकतो. सायन्स आणि सायकोलॉजीच्या गप्पा मारण्याने सुद्धा इतकं चांगलं एक्सप्लेनेशन देता येणार नाही. खरं म्हणजे ना फिलॉसॉफरच व्हायचीस तू, पण ते किचन मध्ये अडकलीस आणि. माझ्या किचनला काही बोलू नका, तिकडेच शिकले मी सगळं. चला उशीर होतोय, डबा असाच ठेवा सांडेल. ही तुमची बहीण, समजवायला
स्वतःच्या आत्मसन्मानासाठी प्रतिष्ठेसाठी माझा आणि निरजचा बळी द्यायला निघाली. जरा शांत हो, शांत हो. अरे काय 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 शांत काय हो? आमच्या जीवावर बेतलाय आणि ही मात्र हिचा हट्ट सोडायला तयार नाही. नाही भाऊजी, पण तुम्ही शांत व्हा. तुम्ही सांगा ना काय झालंय. सांगितल्याशिवाय त्याच्यावर उपाय शोधता येईल का आपल्याला? मला काही सांगता येणार नाही. हिलाच विचारा तुमच्या लाडक्या नंदेला. सांग ना काय झालं, सांग तरी. ज्या नव्या एजन्सीत मी काम करते त्या बॉसच्या मी कानफडात आणले. माझ्या मते दीपिकाचं काही चुकलेलं नाहीये.